नमस्कार शुभ सकाळ आर बी एस मराठी इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये सर्व खवायांचे स्वागत आज आपण बनवणार आहे सर्वांचा फेवरेट असणारा पाताक्षणी तोंडाला पाणी सुटतं एकदम डेलिशियस गाजराचा हलवा चला तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी मी अर्धा किलो फ्रेश गाजर घेऊन ते प्रकारे किसून घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये टाकत आहे चार चमचे तूप हे, हे तूप घट्ट आहे वितळून हे तूप चार चमचे होईल तूप वितळे की यामध्ये टाकायचे किसून घेतलेले दोन वाट्या गाजर गाजर तुपामध्ये शाईन येईपर्यंत परतून घ्यायचे गाजर परतत असताना हे हलवून घ्यायचे गाजराला आता छान छान आलेली आहे आता त्यामध्ये टाकूया सव्वाशे ग्रॅम खवा किंवा अर्धा पाव खवा खव्याऐवजी येथे दूध पावडर वापरू शकता दूध पावडर नसेल तर हलव्याला बायंडिंग येण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किसून घेतलेले गाजर आणि खवा आता छान मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण मिक्स झाल्यावर आता कडेवरती सात ते आठ मिनटे झाकण ठेवून शिजवून जी। घ्यायचे सात ते आठ मिनटं झालेली आहेत तुम्हाला मी झाकण काढून दाखवतो हे पा गाजर छान शिजलेली आहे गाजर शिजण्यासाठी लो फ्लेमवरती सात ते आठ मिनटे लागतात आता हे पुन्हा एकदा छान हलवून घेऊया गाजर शिजलेली आहे आता या स्टेपला टाकायचे यामध्ये दोनशे ग्रॅम साखर साखर टाकून मिक्स करून घ्यायचे साखर टाकल्यावर गाजराला पुन्हा पाणी सुटते हे पाणी पुन्हा आटून घ्यायचे हे पाणी आटायला लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटे लागतात आता यावरती चार ते पाच मिनिट झाकण न ठेवता शिजून घ्यायचे हे पा हलव्यामधील पाणी पूर्ण आटलेले आहे आता या स्टेपला टाकत आहे थोडं मेलेन शीड्स आणि पंपकिन सीड्स त्यासोबत काजू बदामाचे तुकडे पाव चमचा वेलची पूड थोडंसं जायफळ किसून टाकायचे हे छान मिक्स करून घ्यायचे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता किंवा नाही वापरले तरी काही हरकत नाही आता हे छान मिक्स झाल्यावर हे एक, ती दोन ती मीट। मीट वर, एक ते दोन मिनिटे लो फ्लेमवरती शिजून घेऊया यामध्ये टाकत आहे चिमुडभर मीठ मीठ टाकून झाल्यावर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने गाजर हलवा बनवला तर एकदम कमी वेळात बनतो तुम्ही देखील गाजर हलवा बनवा त्याचा आनंद घ्या कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हे भात तयार होत आलेलं आहे आपला गाजर हलवा देखील अप्रतिमित आहे त्यातलं देखील पूर्णपणे आटलेलं आहे तर तयार झाला आहे आपला सुपर टेस्टी डेलिशियस गाजर हलवा आपला हलवा तयार झाला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हलवा छान दिसण्यासाठी वरून थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा काळजी घ्या सुरक्षित राहा हेल्दी खात राहा थँक्यू फॉर वॉचिंग